अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी सुद्धा विरोधक गदारोळच घालून आपल्याला बघायला मिळत आहेत. खास करून नागरिकत्व कायद्यावरनं विधानसभेत गदारोळ सध्या सुरू झालेला आहे. सलग तिसऱ्या दिवशी विधानसभेत हा गदारोळ सुरू झालाय. कायदा तातडीनं लागू करण्याची भाजपनं मागणी केलेली आहे. तर सीएए लागू करण्यावरून सभागृहामध्ये खडाजंगी झालेली आहे. कायद्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. कायदा तातडीनं लागू करण्याची मागणी केलेली आहे. तर दुसरीकडे विरोधक आणि विधानसभा अध्यक्षांमध्ये शब्दछल सध्या सुरू आहे. सीएला कोणी घटनाबाह्य ठरवला असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय. तर दुसरीकडे आपण फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी यामध्ये आक्रमक झालेल्या अजूनही या कायद्याबद्दल सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरच आपण कायदा लागू करायचा की नाही हे ठरवणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र विरोधकांनी कायदा तातडीनं लागू करण्याची मागणी इथे केलेली आहे आणि त्यावरूनच आपण फक्त विधानसभेमध्ये सध्या खडाजंगी सुरू असलेलं बघायला मिळत आहे. दुसरीकडे हा कायदा माझ्या जातीविरोधात असल्याचं आव्हाड यांचं म्हणणं आहे. हा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा याला रंग न देता इतर जातींवर सुद्धा याचा परिणाम होणार असल्याचं राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे नागरिकत्व कायदा लागू करताना विचार करा किंवा नागरिकत्व कायदा लागू करू नये अशी मागणी केलेली आहे. खरं तर नागरिकत्व कायद्यावरनं देशभरात आंदोलन सध्या सुरू आहेत. विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा याचे पडसाद उमटलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. खास करून पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये या नागरिकत्व कायद्याविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली आणि त्याचा विचार करावा ही सुद्धा मागणी आता केली जाते. एकीकडे विधानसभा 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलेली आहे. सुद्धा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्याचबरोबर आपण फक्त विधान परिषदेमध्ये जे आंध्र प्रदेशच्या धर्तीवर 21 दिवसात बलात्कार त्यांना 21 दिवसात फाशीची मागणी सुद्धा केली गेली होती आणि त्याच संदर्भात निर्णय सध्या सुरू आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक समिती गठीत केलेली आहे. तातडीनं अशा प्रकारची फाशी देण्यात यावी. दोषी सिद्ध झाल्यानंतर 21 दिवसात फाशीची शिक्षा देण्यात यावी. याचा आंध्र प्रदेशने कायदा केला त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेली होती. याची दखल सुद्धा घेतलेली आहे आणि या संदर्भात विचार करण्यासाठी एक समितीचं गठन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात सकारात्मक दृष्टीनं पावलं टाकताना आपल्याला बघायला मिळत आहे. इतकंच त्या सुरक्षेचा मुद्दा सुद्धा विधान परिषदेमध्ये अग्रक्रमानं आला होता. या सुरक्षेच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे. आणि थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी शैलेश तवटे आपल्या बरोबर आहे. शैलेश, आजचा तिसरा दिवस आहे. विरोधक सरकारला घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहे. एकीकडे कामकाज सुरळीत सुरू झालं असं म्हणत असतानाच नागरिकत्वाचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केल्यानंतर गदारोळ आपल्याला बघायला मिळाला. तर दुसरीकडे विधान परिषदेमध्ये मात्र चर्चा सध्या सुरू असलेली बघायला मिळते. काय नेमकं सांगाल? आज मुळात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू आहे आणि दुसरी महत्वाची आज जी भारतीय जनता पक्षाने मागणी केलेली आहे की नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून जो गदारोळ झालेला आहे की नागरिकत्व सुधारणा कायदा देशात लागू केल्यानंतर ती राज्यात देखील लागू करण्यासंदर्भातला निर्णय घ्यायचा असतो आणि या संदर्भातली मागणी ज्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अध्यक्षांकडे केली आणि त्याच्यातून हा गदारोळ झालेला आहे. शिवसेनातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आक्रमक आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला माहिती की शिवसेनेची भूमिका ही लोकसभेमध्ये वेगळी राहिलेली आहे, राज्यसभेमध्ये वेगळी राहिली, पण आता राज्यसभेमध्ये जी त्यांनी पाठिंबा दिला नव्हता तीच भूमिका त्यांनी आता शिवसेनेने घेतलेली आहे आणि त्यामुळे सभागृह जे आहे ते या ठिकाणी त्यांच्यासाठी स्थगित करण्यात आला. त्यामुळे जोरदार गदारोळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नाना पटोले यांनी संयम ठेवण्यासंदर्भात या ठिकाणी शांत राखण्याचं आवाहन केलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवरून पुन्हा एकदा आजचा दिवस हा गोंधळ या सगळ्यामध्ये जातो की काय आणि जे महत्वाचे प्रश्न महाराष्ट्राच्या समोर उभे राहिलेले आहेत ते प्रश्न सुटत आहेत का? हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. कारण जरी शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीयेत, कारण या विदर्भामधल्या हिवाळी अधिवेशनामधल्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक प्रश्न, विदर्भातले प्रश्न जे आहेत, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, जे आहेत अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान, त्यांना अद्यापही जी मोठ्या प्रमाणात मदत जी आहे ती शेतकऱ्यांपर्यंत मिळालेली नाही आणि त्यासाठी
जी मागणी भारतीय जनता पक्षाने केलेली आहे 25,000 हेक्टर देण्यात यावी, ती देखील मागणी भारतीय जनता पक्षाने आज लावून धरलेली आहे. त्यामुळे फक्त घोषणा नको आणि तुम्ही जी घोषणा केलेली आहे तेच फक्त द्या अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. त्यामुळे आज गोंधळाचा दिवस आता तरी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे पुढच्या जे काही तास आहेत त्यामध्ये हे कामकाज चालेल आणि ही चर्चा जी चालेल असं सध्या तरी दिसत नाहीये. काय नेमकं होतं हे आपल्याला पाहावं लागेल. बरोबर. दुसरीकडे विधान परिषदेमध्ये मात्र चर्चा सुरू झालेली बघते. एकीकडे महिलांच्या सुरक्षेबरोबरच बलात्कार त्यांना जो आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कायदा आहे तो लागू करण्याची मागणी करण्यात आली आणि त्याबद्दल सुद्धा चर्चा सुरू आहे. या मागणीबद्दल सुद्धा सरकार गंभीर असल्याचंच बघायला मिळत आहे. काय नेमकं सांगाल? परिषदेमध्ये देखील 16 लक्षवेधी आहेत, वेगवेगळ्या मुद्द्यांवर आहेत. जी लक्षवेधी महत्वाची मानली जाते ती शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी मांडली होती. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर जो दिशा कायदा जो आहे म्हणजे 21 दिवसामध्ये फाशी ज्या आरोपीला मिळावी अशी या संदर्भातला कायदा जो आहे तो करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी आज मनीषा कायंदे यांनी केलेली आहे. आणि या संदर्भातलं उत्तर देखील गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे की आंध्रच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर कायदा करण्यासाठी राज्य सरकार जे आहे ते संवेदनशील आहे आणि त्यात गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकाशी या संदर्भात आपण चर्चा केली असं तरी देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सरकार या सगळ्या गोष्टीची सकारात्मक पावलं उचलतंय. त्यामुळे विधी आणि न्याय विभागाची देखील बैठक घेतली जाईल आणि त्यानंतर या संदर्भातला निर्णय आपण घेऊ अशी भूमिका जी आहे ती राज्य सरकारने मांडलेली आहे. त्यामुळे जर सरकार या दिशा कायद्यासंदर्भात जर सकारात्मक असेल तर भविष्यामध्ये हा कायदा देखील येऊ शकतो. त्यामुळे आता विरोधकांनी भूमिका देखील ही मांडलेली आहे चांगली आहे, कारण हा कायदा सगळ्यांसाठी चांगला आहे. महिलावरील अत्याचार बलात्कार असतील, 31 दिवसामध्ये जर एखाद्याला न्याय मिळत असेल, या संपूर्ण कायद्यामध्ये अशी प्रोसेस आहे की 7 दिवस या संदर्भातला पोलीस तपास आणि पुढचे 14 दिवस जे आहेत ती न्यायालयीन प्रक्रिया ही पार केली पाहिजे आणि त्यामुळे 31 दिवसामध्ये संबंधित व्यक्तीला न्याय मिळून त्या आरोपीला फाशी दिली पाहिजे असा हा कायदा आहे. तो लागू झाल्याचं सगळ्यांनी स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. निश्चित. धन्यवाद शैलेश सगळ्या माहितीबद्दल. आपण विधान परिषदेमध्ये कामकाज सुरू असताना दुसरीकडे विधानसभेमध्ये मात्र नागरिकत्व कायद्यावर गदारोळ झालेलाच आपल्याला बघायला मिळाला. अनेक मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडनं सुद्धा करण्यात येतो आहे. आजचा 3रा दिवस आहे, आज तरी कामकाज सुरळीत होणार का याबद्दल सध्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे अध्यक्षांनी नाना पटोले सध्या अध्यक्ष आणि अध्यक्षांनी अधिक संयमानं वागावं अशी मागणी फडणवीस यांनी केलेली आहे. मीही मुख्यमंत्री झाल्यावर असंच वागत होतो, मी तर अंगावरही धावून जायचो असं नाना पटोलेंना फडणवीस यांनी म्हटलेलं आणि एक प्रकारे ह्या दोघांमध्ये विधानसभा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जुगलबंदी झालेली सुद्धा बघायला मिळाली.